नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आयोगाकडनं आता तुमच्यासाठी दोन हजार बावीस याचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बघा विद्यार्थित्रांनो एम पी एस सी आता फुल्ली ॲक्टिव्ह झालेली आहे तुमच्या ते वेगवेगळ्या एक्झाम्स कंडक्ट करत आहेत ज्या एक्झाम तुमच्या बाकी होत्या तसेच ज्या एक्झामचे रिझल्ट बाकी होते अशा सर्व प्रोसेसमध्ये आता एम पी एस सी ॲक्टिव्ह झालेली आहे आणि त्यांनी आत्ताच एम पी एस सीचं म्हणजे दोन हजार बावीस या सालचं तुमचं पूर्ण वेळापत्रक इथे जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांच्या लवकरात लवकर वेगवेगळ्या जाहिराती यायला आता सुरुवात होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करत आहेत सर्व विद्यार्थी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय इम्पॉर्टंट न्यूज आहे त्यांनी हे वेळापत्रक बघून आपल्या तयारीला लागायचं आहे चला तर मग आता ते वेळापत्रक आपण बघूयात त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायची आहे आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करायचं आहे चला तर मग आता वेळापत्रक बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेच्या अंदाजे वेळापत्रक सन दोन हजार बावीस याच्यामध्ये तुमच्या परीक्षा त्याची जाहिरात कधी आलेली आहे त्याची पूर्वपरीक्षा कधी होणार आहे मुख्य परीक्षा कधी आहे सर्व माहिती तिथे दिलेली आहे तर बघू शकता तुम्ही राज्य सेवा परीक्षा दोन हजार एकवीस त्याची जाहिरात कधी आली ती ऑक्टोबर दोन हजार एकवीसला आलेली होती त्याच्या परीक्षा दिनांक कधी आहे बघा तर दोन जानेवारी दोन हजार बावीसला त्याची एक्झाम होणार आहे त्याचा म निकाल कधी लागेल तर मार्च दोन हजार बावीसपर्यंत त्याचा रिझल्ट लागेल व मुख्य परीक्षा कधी असणार आहे तर सात आठ नऊ मे च्या दरम्यान मुख्य परीक्षा असणार आहे आणि ऑगस्ट दोन हजार बावीसला याचा रिझल्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे वेळापत्रक दिलेलं आहे हे अंदाजित वेळापत्रक आहे याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात चेंजेस होऊ शकतात नंतर बघा आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या मत तिथे बघायचे आहेत दुसरा आहे तो आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा अवराजपात्रित गट बस संयुक्त परीक्षा दोन हजार एकवीस तर बघा त्याची जाहिरात कधी ऑक्टोबर दोन हजार एकवीस जाहिरात त्याची आलेली आहे आलेली होती त्याच्यानंतर त्याची पूर्वपरीक्षा ही कधी होणार आहे बघा तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस साली पूर्वपरीक्षा होणार आहे त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे तर एप्रिल दोन हजार बावीस त्याचा रिझल्ट लागणार आहे त्यांनी आता मुख्य परीक्षा तिथे डेट त्यांनी अनाऊन्स केलेली आहे ते बघायचं आहे ते सेपरेट सेपरेट मुख्य परिषद डेट दिलेली आहेत बघा पोलीस उपनिरीक्षक कधी असणार आहे तर सतरा जुलै दोन हजार बावीसला राज्य कर निरीक्षक कधी असणार आहे चोवीस जुलै दोन हजार बावीसला नंतर बघा सहाय्यक अधिकारी कधी असणार आहे तर एकवीस जुलै दोन हजार बावीसला आणि या सर्वांचे जे पेपर आहेत ते त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे बघा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे अशा तऱ्हेने ते सर्व एक्झाम तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघून घ्यायच्या आहेत ज्या ज्या एक्झामची तुम्ही तयारी आहात त्या एक्झामची पूर्ण माहिती ती दिलेली आहे त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पौरपरीक्षा परीक्षा बघायचे डिसेंबरमध्ये जे जाहिरात येणार आहे म्हणजे आता चालू महिन्यामध्येच त्याची एक्झाम हे कधी होणार आहे तीन एप्रिल दोन हजार बावीसला होईल आणि मेमध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे त्याप्रमाणे तुमच्या पोस्ट इथे तुम्हाला तुमच्या मेन एक्झामच्या डेट इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहेत नंतर बघा महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा अभियांत्रिक सेवा मुख्य परीक्षा विद्युत अभियांत्री सेवा मुख्य परीक्षा यांचे परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे मेन्स एक्झाम ज्या आहेत त्या तुम्ही इथे बघून घ्यायच्या आहेत कधी आहेत कधी होणार आहेत त्या नंतर बघा पोलीस उपनिरीक्षक ते विभागीय म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम असणार आहेत सहाक्षाधिका डिपार्टमेंटल एक्झाम असणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाची एक्झाम म्हणजे कुठली बघा राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीस तर त्याचे बघा त्याची ॲडव्हर्टाईज कधी येणार आहे तर एप्रिल दोन हजार बावीसला त्याची ॲडवर्टाईज येणार आहे त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस जून दोन हजार बावीसला जी एक्झाम होणार आहे ऑगस्टमध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे आणि पंधरा सोळा सतरा ऑक्टोबरला त्याची मेन एक्झाम होऊन जानेवारीमध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सर्व एक्झाम्स इथे त्यांनी दिलेल्या आहेत नंतर बघा पोलीस उपनिरीक्षक राज्य कर सहाय्यक अधिकारी दोन हजार बावीसचे पेपर तुम्ही इथे बघून घ्यायचे आहेत त्याची प्री एक्झाम कधी होणार आहे जूनमध्ये आणि मेन्स एक्झाम कधी होणार आहे तर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही तुमचं टाईमटेबल बनवताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवून टाईमटेबल बनवायचं आहे अजून एक महत्त्वाची एक्झाम बघायचे सर्वात लास्ट सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा दोन हजार बावीस म्हणजेच काय आर टी ओची एक्झाम सर्व विद्यार्थी याची जास्त वाट बघत असतात तर आर टी ओची एक्झाम कधी होणार आहे बघा त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आहे तर त्याचं नोटिफिकेशन येणार आहे जून दोन हजार बावीसमध्ये त्याचं नोटिफिकेशन येणार आहे त्याची एक्झाम कधी होणार आहे दहा डिसेंबर दोन हजार बावीसला जानेवारीमध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आणि तीस एप्रिल याला मुख्य परीक्षा होणार आहे आणि जून दोन हजार तेवीसला त्याचे रिझल्ट लागणार आहे म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा ही जी आहे आर टी ओची एक्झाम ती एक्झाम ही तुमची दोन हजार बावीसची जून दोन हजार बावीसमध्ये याची ॲडवर्टाईजमेंट येणार आहे जे विद्यार्थी याची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्याच्या दृष्टीने अभ्यासाला लागायचं आहे नंतर एक गोष्ट अजून महत्त्वाची आणि जे खाली मुद्दा दिले आहेत ते मुद्दे पण वाचून घ्यायचे आहेत की वेळोवेळी याच्यामध्ये थोडेफार बदल केले जातील कोविड नाईन्टीन सिच्युएशन असल्यामुळे पण याच्यामध्ये काही दिवसा प्रमाणात बदल होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय इम्पॉर्टंट ही नोटीस होती सर्व विद्यार्थी जे आपल्या एक्झामची तयारी करतात त्यांनी हे बघून तुमचं टाईमटेबल बनवायचं आहे तर आता मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय इम्पॉर्टंट होती तुम्हाला ही माहिती आपली आवडली असल्यास लाईक करा ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या गुरु चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर बेल आय पण विसरायचं नाही आहेत या सर्व पी डी एफची नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल वेबसाईटची लिंक पण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल धन्यवाद